शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील 26 मंडळांचे अध्यक्ष आणि मिरवणूक प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. शिवजन्मोत्सव मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रेम वाढावं, एकोपा निर्माण व्हावा म्हणून शहरातील 26 मंडळांचे अध्यक्ष आणि मिरवणूक प्रमुख यांना एकत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. राम जाधव, प्रसाद लोंढे, निखिल भोसले, राज सलगर, सुहास कदम, विकी सूर्यवंशी, अक्षय जाधव, महेश जगदाळे यांनी सर्वांनी मिळून ही संकल्पना मांडली होती आणि ती यशस्वी करून दाखवली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव, नगरसेवक विनोद भोसले, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोडगे यांनी आपले विचार मांडले. या प्रसंगी शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे, चंद्रकांत वानकर, माजी उपमहापौर पद्माकर काळे, अनंत जाधव, लहू गायकवाड यांची उपस्थिती होती. ज्या अडचणी आपल्या महामंडळात येतात त्या सर्व सोडवण्याचा सर्व मंडळी समोर तरी अजून आपल्याला जर काय अडचणी असतील तरी त्या सुद्धा आपण अगोदर सांगितलं पाहिजे होतं की आम्हाला ह्याची अडचण आहे, त्याची अडचण, पण कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही. आज आपण बघतोय किंवा आपण जी मंडळ काढतोय ह्या मंडळ सामील शिवजयंतीची मध्यवर्तीमध्ये सामील व्हायला गवळी वस्तीपासून निराळे वस्ती, गवळी वस्ती, अभिषेकनगर, अवतीनगर ह्या भागातून सुद्धा मंडळी येतात. पुन्हा पार्कच्या भागात लष्कर मोदी ह्या भागातून सुद्धा मंडळ येतात. आता बोलल्याप्रमाणे पूर्व भागामध्ये सुद्धा काही मंडळ आहेत ती येण्याच्या तयारी, तिकडे हनुमाननगरचे मंडळ येतात. आता बाळ्यामध्ये सुद्धा दोन मंडळ मोठे आमची त्यांच्याशी चर्चा झाली, पण तेही मंडळ आता यायला इकडं तयार आहेत. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही मिरवणूक मोठीच घेणार आहे. या मिरवणुकीच्या अनुषंगाने जे मंडळ मिरवणूक काढतात त्या अध्यक्षांचा जे सत्कार आयोजित केलेला आहे त्या सत्कार प्रसंगी मी तुम्हाला सर्वांना या नवीन अध्यक्षांचा शुभेच्छा देऊन अभिनंदन करतो. आणि हा कार्यक्रम मला वाटतं प्रथमतच होतो. अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की सोलापूर शहरामध्ये हा कार्यक्रम प्रथमतच होतो. हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. जे शहरामध्ये सगळे मंडळ आहेत त्या सर्व मंडळात जे प्रस्ताव एकाच्या वेळेला येतात त्यांच्यामध्ये एकी असणं किंवा एकत्रच राहणं, त्यांचे मिरवणुकीच्या संदर्भातले सर्व विचार विनिमय एकत्रपणे करणं, हा कार्यक्रम अतिशय चांगल्या आणि योग्य हा कार्यक्रम त्यांनी घेतला त्याबद्दल त्यांचे पहिला अभिनंदन आणि आभार मानतो त्यांचे. आज या ठिकाणी ही जयंती मोठ्या उत्साहाने, आपल्या राज्याची जयंती अत्यंत उत्साहाने आणि शांततेने पार पडो असं मध्यवर्ती महामंडळाकडून घ्यावी देतो तुम्हाला. ही अतिशय सुखाच्या सोकर्चाने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बहुमत असेल की ह्या भागापेक्षा त्या भागात सुद्धा शिवजयंतीचं फार मोठं एक क्रेज अशी वाढलेली आहे. त्या भागातील लोकांना सुद्धा आपल्यामध्ये कशा प्रकारे त्यांना इन्व्हॉल्व करता येईल, त्या लोकांना ह्या ठिकाणी कसं आणता येईल आणि या सुद्धा घरी आणता येईल, काय झालं काय की आपल्या या भागातील मंडळ या ठिकाणी येतात. मला वाटतं सुनील भाऊचं मंडळ आणि बापूंचं एक मंडळ तिकडून येतं तिकडून, आणि बाकीचे मंडळ मात्र इन्व्हॉल्वमेंट त्याची फार कमी प्रमाणात दिसते आहे. त्या मंडळाला सोलापूर शहरामध्ये आणून सर्व मंडळांना एका शेताखाली आणून शिवजयंती अधिक व्यापक प्रमाणामध्ये आणि जनित प्रमाणे जास्तीत जास्त कार्यक्रम कशा राबवता येतील आणि ह्या सोलापूरचं नाव कशा प्रकारे या ठिकाणी मोठं करता येईल याकरता आपण प्रयत्न